कोण त्याचा घात करेल, काय तुम्ही त्याचं घेऊन बसला? तो एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये असतो, परत तिकडं अंतरवाली सराटीला धावतो, परत म्हणतो मी हे करेन, परत म्हणतो माझ्या छातीत कळ, परत चालला हॉस्पिटल. काय त्याचं घेऊन बसलेलं आहे काय? ते झालं आता त्याचं सगळं ते नाटक जे आहे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे, सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे, आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की आपण सगळं केलं, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं, सगळं काय केलं, बिंदू नामावलीसुद्धा ठरवून आता जे काही भरती आहे, नोकर भरती आहे सरकारी मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचं जी आर निघाले. आता हे सगळं करून जर ते ऐकत नसतील तर ते आणि ते न ऐकणार आहे, ते मारुतीचे शेपूट आहे, ते वाढणार आहे, काय केलं तरी चालूच आहे. एक प्रसिद्धीची सुद्धा एक नशा चढते आणि ती कधीच तेवढी प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते.